वेलकम टू एव्ही नंबर सिक्स पार्ट नंबर सिक्स लेटस स्टार्ट विथ ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी गिवन बिलो आर सम डिस्क्रिप्शन्स डिस्कस देम विथ युअर पार्टनर अँड फाईंड आउट वन वर्ड फॉर इच ऑफ देम अँड एक्झाम्पल इज गिवन फॉर यू गिवन बिलो आर सम डिस्क्रिप्शन्स डिस्कस देम विथ युअर पार्टनर अँड फाईंड आउट वन वर्ड फॉर इच ऑफ देम तर खाली काही वर्णनात्मक अशी कन्सेप्ट जी आहे ते खाली दिलेली आहे आपल्याला करायचं काय की ते पूर्ण वाचायचं आहे आणि त्या पद्धतीने त्याला कोणता एक शब्द समर्पक आहे तो आपल्या त्या ठिकाणी सांगायचा आहे तर बघूया आपण पहिला जो आहे ते दिलेलं आहे आपल्याला नंबर वन द सायंटिफिक स्टडी ऑफ द युनिवर्स अँड द ऑब्जेक्ट्स इन इट इन्क्लुडिंग स्टार्स प्लॅनेट्स नॅब्युले अँड गॅलॅक्झीज तर द सायंटिफिक स्टडी ऑफ द युनिवर्स तर अशा पद्धतीने एखादं आपले जे विश्व आहे या विश्वासंदर्भातला एक सायंटिफिक स्टडी जो आहे ज्याच्यामध्ये विशिष्ट पद्धतीने शास्त्रीय अभ्यास केला जातो त्यातल्या ज्या वस्तू आहेत आपल्या विश्वातल्या की ज्यात त्या ठिकाणी स्टार्स आहेत म्हणजे तारे आहेत फ्लॅनेट्स आहेत ग्रह आहेत नॅव्युले आहेत म्हणजे तारकासमूह आहेत गॅलॅक्झीज आहे ज्याला आपण तारकांचे तार जे ज्या गंगा असतात नॅव्युले गॅलेक्झीज असतात तारकापुंज असतात ते ता तर अशा त्या अभ्यासाला कोणतं कोणतं शास्त्र असं आहे की जे संपूर्ण अंतराळाचा अभ्यास करतं त्याला खगोलशास्त्र असं म्हणतात त्याला म्हणतात ॲस्ट्रॉनॉमी मीन्स खगो खगोलशास्त्र से सेकंड बी द स्टडी ऑफ द मुवमेंट्स ऑफ द प्लॅनेट्स सन मून स्टार्स इन द बिलीव्ह दॅट दिज मुवमेंट्स कॅन हॅव अँड इन्फ्लुएन्स ऑन पीपल्स लाईव्ज द स्टडी ऑफ द मूवमेंट्स ऑफ द प्लॅनेट तर असा एक अभ्यास आहे की ज्या ठिकाणी ग्रहांचा अभ्यास आहे ग्रहांच्या हालचालीचा अभ्यास आहे त्यात सूर्य आहे चंद्र आहे तारे आहेत इन द बिलीफ दॅट डीज मुवमेंट्स कॅन हॅव अन इन्फ्लुएन्स ऑन पीपल्स लाईव्स आणि असं म्हणतात की यांच्या सगळ्या हालचालींमुळे त्या ठिकाणी माणसाच्या आयुष्यावर एक परिणाम हो जो आहे तो होत असतो तर हा जो अभ्यास आहे या अभ्यासाला काय म्हणतात तर त्याला त्या ठिकाणी आपण ॲस्ट्रॉलॉजी असं म्हणतो ज्याला ज्योतिषशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र असं म्हणतात तर ॲस्ट एस्ट्रॉलॉजी जी आहे आणि त्यापासूनच आपला ॲस्ट्रॉलॉजर जो आहे ज्योतिष सांगणारा जो आहे त्याला ॲस्ट्रॉलॉजर असं म्हणतात सी अ प्रेडिक्शन ऑफ व्हाट विल हॅपन इन द फ्युचर भविष्यामध्ये काय घडेल अशा पद्धतीने ज्याचं प्रेडिक्शन प्रेडिक्शन प्रेडिक्शनचा अर्थ होतो टेल इन ॲडव्हान्स तर ॲडव्हान्समध्ये सांगणं आधीच सांगणं त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात फोरकास्ट करणं फोरकास्ट जे आहे जनरली वेदर डिपार्टमेंट फोरकास्टिंग द वेदर साधारणतः हवामान खातं जे आहेत हवामानाचं प्रिडिक्शन करतं हवामानाचा अंदाज व्यक्त करतं त्याला म्हणतात प्रिडिक त्याला म्हणतात फोरकास्ट एफ ओ आर ई सी ए एस टी डी सायंटिफिक डिसिप्लिन दॅट स्टडीज मेंटल स्टेट्स अँड प्रोसेसेस अँड बिहेवियर इन ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स तर अशा प्रकारचा एक वैज्ञानिक अशा पद्धतीची जी शाखा आहे की दॅट स्टडीज मेंटल स्टेट्स की ज्या ठिकाणी माणसाची मनस्थिती जी आहे मेंटल स्टेट्स अँड प्रोसेस अँड बिहेवियर इन ह्युमन्स अँड अदर ॲनिमल तर इतर प्राणी आणि माणसाच्या एकंदरीत मानसिक स्थितीचा अभ्यास मानसिक वर्तनाचा अभ्यास ज्या ठिकाणी होतो त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात सायकोलॉजी त्याला म्हणतो आपण तर जे मानसशास्त्र आहे या मानसशास्त्राचा अभ्यास ज्या होतो त्याला म्हणतात सायकोलॉजी सेकंड टॉपिक इन द स्टोरी वी आर टोलड ॲट द टाऊन हॉल पार्क वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज फॉर अन ॲस्ट्रॉलॉजर टू बिल्ड हिज बिझनेस

डिस्कस इट इन इन अ ग्रुप अँड लिस्ट द एक्सेप्शनल क्वालिटीज ऑफ द प्लेस तर आपल्याला ते ग्रुपमध्ये चर्चा करायची आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या क्वालिटीज त्या ठिकाणी त्या जागेच्या होत्या काय एक्सेप्शनल क्वालिटीज त्या ठिकाणी क्वालिटी त्या जागेच्या होत्या त्या ठिकाणी आपल्याला सांगायच्या आहे सर्जिंग क्राऊड फॉर एक्झाम्पल असर्जिंग क्राऊड की त्या ठिकाणी प्रचंड येणारी गर्दी जी आहे गर्दीचा ओसंडून राहणारा प्रभाव जो आहे तो होता सर्जिंग क्राऊड त्या ठिकाणी आहे आपण सेकंड लिहू शकतो अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ॲक्युपेशन्स तर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे ट्रेड्स अनेक प्रकारचे ॲक्युपेशन जे आहे ते त्या ठिकाणी चालले होते अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ॲक्युपेशन्स नंबर थ्री द प्लेस इज लाऊड अँड नॉईझी ती जागा जी होती ती प्रचंड लाऊड नॉईज त्या ठिकाणी होता लाऊड अँड नॉईझी एक गोंधळ होता गोंगाट होता त्या ठिकाणी अपोर्शन ऑफ पीपल वेस्टेड टाईम जस्ट हँगिंग अराऊंड त्या ठिकाणी बरेचसे लोक जे आहे दे आर वॉन्ड्रिंग हिर अँड डेअर अ पोर्शन ऑफ पीपल वेस्टेड टाइम टू जस्ट हँगिंग अराउंड आणि त्या ठिकाणी ते घुटमळत होते रेंगाळत होते आणि जेणेकरून त्या ठिकाणी अशा पद्धतीची ती जागा होती की जी संपूर्ण आपण बाजार म्हटल्यानंतर लोकल मार्केट द सीन ऑफ लोकल मार्केट इन व्हॉट वे द पीपल स्पेंड यअर टाईम सो यू कॅन यू कॅन विज्युअलाईज दोस दोस सीन्स विच आर इन द मार्केट तर काय काय असं असतं तर असे काही त्याचे जे टिपिकल क्वालिटीज त्या ठिकाणी आहे सर्जिंग क्राऊड तर अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स लाऊड अँड नॉइजी अ पोर्शन ऑफ पीपल वेस्टेड टाईम जस्ट हँगिंग जस अराउंड नेक्स्ट नंबर थ्री द ॲस्ट्रॉलॉजर नेवर ओपन इज माउथ टिल द ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲट दिस्ट टेन मिनिट्स डिस्कस द रिझन्स बिहाइंड इज ॲक्ट तर ह्या ठिकाणी जो ॲस्ट्रॉलॉजर आहे त्याने त्याची एक वैशिष्ट्यपूर्णता आहे की तो दहा मिनटं ऐकून घेतो आणि त्यानंतरच त्या ठिकाणी तो तोंड उघडत असतो डिस्कस द रिझन्स बिहाइंड हिज ॲक्ट तर असं तो का आहे की दहा मिनटं तो ऐकून आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी तो आपलं तोंड आहे त्याला ते कारणं आहेत द ॲस्ट्रोलॉजर नेवर ओपन इज माउट टील द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलीस्ट टेन मिनिट्स बिकॉज ही वॉज गुड ॲट रिडिंग द माइंड्स ऑफ द पीपल अँड अॅनालाइज देअर प्रॉब्लेम ही वॉज गुड ॲट रिडिंग द माइंड्स ऑफ द पीपल तर तो इतका चांगला आहे की तो माणसांचं मन वाचू शकतो त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे अँड अॅनालाइज देअर प्रॉब्लेम आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्या Oh, ज्या विशिष्ट अशा काही जे काही समस्या आहेत त्या ते, ते, ते जाणून घेतो ही इज गुड ॲट रेडिंग द पीपल तो लोकांना वाचू शकतो लोकांच्या मनस्थिती जाणू शकतो इन टेन मिनिट्स टेन मिनिट्स गेव हिम इन अ प्रॉ अपॉर्च्युनिटी टू फ्रेम हिज अँसर्स अँड ॲडवायसेस तर दहा मिनिट त्याला पुरेसे आहे की त्या ठिकाणी ही फ्रेम हिज अँसर्स अँड प्रॉब्लेम तर अँसर्स अँड ॲडवायसेस त्या ठिकाणी त्याला काय सांगायचं आहे त्याला काय बोलायचं आहे त्याबद्दल तो संपूर्ण माहिती त्या दहा मिनटाची जी प्रिपरेशन त्याची आहे तो ते करू शकतो त्या त्या ठिकाणी ही बिकेम अ गुड जज ऑफ ह्युमन कॅरेक्टर बाय प्रॅक्टिसिंग फॉर अ लाँग टाईम ही बिकेम अ गुड जज ऑफ ह्युमन कॅरेक्टर बाय प्रॅक्टिसिंग फॉर अ लाँग टाईम तर अशा पद्धतीने तो अतिशय चांगल्या पद्धतीने माणसाचं जे जे कॅरेक्टर आहे एखाद्या माणसाचं संपूर्ण त्या ठिकाणी जी काही स्वभाव रचना आहे तिला जाणून घेण्याचं काम त्या ठिकाणी तू करू शकतोय त्या दहा मिनटाच्या कालखंडामध्ये त्यानंतर ही कूड इझिली मेक हिमसेल्फ लायकेबल टू पीपल बाय सेईंग थिंग्ज विच दे वॉन्टेड टू हिअर अँड द ॲस्ट्रॉलॉजर हॅड पिक अप दिस क्वेश्चन्स अँड अँसर वाय लिसनिंग टू देम अटेंटिव्हली फॉर टेन मिनिट्स तर दहा मिनटं तर ऐकून घ्यायचं आणि त्यांना आवडेल त्यांना रुचेल या पद्धतीने त्यांना पटवून द्यायचं असं काम तो दहा मिनटात तो करतो आहे म्हणजे ती जे, जे दहा मिनटं आहेत ना ते दहा मिनटं फक्त एवढ्या एवढ्यासाठीच आहेत की त्या ठिकाणी समोरच्या माणसाकडनं जास्तीत जास्त काढून घ्यायचं आणि त्या पद्धतीने अकॉर्डिंग टू द नेचर अकॉर्डिंग टू द बिहेवियर ही शूड ट्राय टू सजेस्ट समथिंग्स सम ॲडवायसेस सम सजेशन टू ही तर त्याला किंवा तिला काहीतरी सजेशन देण्याचं काम ते त्यांच्याकडूनच काढायचं आणि त्यांनाच ते सांगायचं वेगळ्या पद्धतीने तर ही एक एक कला आहे की हाऊ टू पर्स्युएट अँड हाऊ टू कन्व्हिन्स द पीपल तर कशा पद्धतीन लोकांना पर्स्युएट करायचं कशा पद्धतीनं लोकांना कन्व्हिन्स करायचं तर ही कला त्या ठिकाणी त्याला अवगत होती आणि आपल्याकडे त्यांनी असं म्हटलेच आहे की इन इंडिया आ, एनी एनी पर्सन कॅन बिकम साधू और बाबा इफ ही नोज हाऊ टू रीड द माइंड ऑफ द पर्सन माणसाचं मन कसं वा वाचावं वा, कशा पद्धतीने ते त्याला कन्व्हिन्स करावं ते त्याला ज्याला जमतं तो कुठलाही मनुष्य इफ यू विअर सॅप्रॉन क्लोथ सॅप्रॉन टर्बन ॲप्लाय तिलक ऑन द फोर हेड ही कॅन बिकम बाबा और ही कॅन बिकम ॲस्ट्रॉलॉजर तर असा कुठलाही माणूस आपल्याकडे ॲस्ट्रॉलॉजर बनू शकतो ए टू द टॅक्टिस यूज बाय द ॲस्ट्रॉलॉजर टू अर्न हिज वेजेस आर तर कोणत्या टॅक्टिस या ठिकाणी वापर टॅक्टिसचा अर्थ आहे कोणते मार्ग आहेत कोणते डावपेच आहेत की त्या ठिकाणी आपल्या ह्या ॲस्ट्रॉलॉजरने त्या ठिकाणी वापरलेल्या आहेत की टू अर्न हिज वेज वेज म्हणजे काय तर आपली रोजची जी एक प्रकारची भाकरी आहे एक प्रकारची मजुरी आहे एक प्रकारचा मिळकत आहे ती मिळवण्यासाठी त्या ठिकाणी त्याने कोणत्या कोणत्या टॅक्टिक्स वापरलेल्या आहेत तर नंबर वन आहे ॲनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल्स तर त्या ठिकाणी मा जे माणसाच्या जीवनातले जे संकट आहेत त्याचे त्याचं ॲनालिसिस करायचं त्यात त्याचं विश्लेषण करायचं सगळ्यात पहिल्यांदा नंतर एक्सपर्टाईज ऑन द परसेप्शन ऑफ ह्युमन माइंड तर त्या ठिकाणी माणसाच्या एक्सपर्टाईज ऑन द परसेप्शन ऑफ ह्युमन माइंड तर माणसाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे त्याच्याबद्दलची जी एक्सपर्टाईज आहे त्याच्याबद्दलची त्याची जी अभ्यास आहे त्याच्यामधला तज्ञता आहे ती त्यानंतर लिसन फॉर ॲटलीस्ट टेन मिनिट्स ॲट टू द क्लायंट अटेंटिवली इन ऑर्डर टू कलेक्ट इन्फॉर्मेशन टू गिव्ह अँसर्स अँड ॲडवायसेस लिसन फॉर ॲटलीस्ट टेन मिनिट्स तर दहा मिनटं तरी ऐकायचं आहे टू द क्लायंट अटेंटिवली अतिशय काळजीपूर्वक ऐकायचं दहा मिनटं अँड इन ऑर्डर टू कलेक्ट इन्फॉर्मेशन अँड गिव अँसर्स अँड ॲडवायस आणि दहा मिनिटात ते ऐकून घ्यायचं आणि त्यानंतर सल्ले सूचना ज्या आहे ते द्यायची से एंडिरिंग वर्ड्स टू इम्प्रेस द क्लायंट त्याच्याकडे टॅक्ट अशी आहे की सेंड से एंडिरिंग वर्ड्स टू इम्प्रेस द क्लायंट त्या क्लायंटला त्या ठिकाणी जर प्रभावित करायचं असेल तर त्या ठिकाणी त्याला त्याला आवडेल त्याला रुचेल अशा पद्धतीने बोलायचं की जेणेकरून त्या ठिकाणी त्याची वाहवा करायची किंवा त्याला फुलवायचं ज्याला आपण म्हणायचं ते त्या त्याला ते त्याच्यात त्या टॅक्टीज आहेत नंबर टू अँड ॲस्ट्रॉलॉजर्स ॲपिरन्स हेल्प टू क्रिएट अँड इम्प्रेशन ऑफ ऑन इज क्लायंट कम्प्लीट द फॉलोइंग तर हे जे ॲस्ट्रॉलॉजर जो आहे त्याचा जो ॲपिअरन्स आहे त्याचा जो बाह्य अंग आहे किंवा त्याचं जे एक प्रकारे जे दिसणं आहे हेल्प टू क्रिएट अँड इम्प्रेशन ऑन इज क्लायंट तर त्या त्यामुळे कदाचित त्या क्लायंटवर एक प्रकारचा इम्प्रेशन पडतं आहे कंप्लीट द फॉलोइंग तर या पद्धतीने त्याचं काय अपिरन्स आहे कशा पद्धतीने तो दिसतो आहे त्याचं ते इम्प्रेशन कसं आहे तर पहिलं आहे द टर्बन ऑन इज हेड त्याच्या डोक्यावर त्या ठिकाणी टर्बन आहे टर्बनचा अर्थ हो तो पागोटं डोक्यावरची जी, जी विशिष्ट पद्धतीची जी पागोटी असते ना त्याला म्हणतात टर्बन तर त्याच्या डोक्यावर ते सॅप्रॉन कलर टर्बन आहे भगव्या रंगाचं त्याने ते कफन कफनने म्हणताना भगव्या रंगाचा तो फेटा त्याने बांधलेला आहे एका पद्धतीने त्यानंतर सेकंड काय आहे तर ऑन इज फोरहेड ही अप्लाइड सॅकर्ड ॲश अँड व्हर्मिलिओन त्याने आपल्या कपाळावर ऑन इज फोरहेड ही अप्लाइड सॅकर्ड ॲश अँड व्हर्मिलियन त्याने एक भस्म आणि सिंदूर त्या ठिकाणी लावलेला आहे त्यानंतर ही हॅज शार्प अँड ग्लिमिंग आईज त्याचे जे डोळे आहेत ते अतिशय धारदार आहेत आणि त्याच्यामध्ये एक समक आहे विच अपियर्ड प्रॉपेटिक टू हिज कस्टमर की त्या डोळ्यांमधून त्या ठिकाणी असा एक भास होतो आहे की हा आ, देवाचा प्रेषित आहे की काय एक प्रॉफेटिक लाईट त्याच्यामध्ये आहे प्रॉफेटिक म्हणजे देवाचं एक अंश त्याच्यामध्ये आहे की काय असा एक भास आहे डार्क व्हिस्कर्स स्ट्रीमिंग डाऊन ही चिक्स त्याची जी दाढी आहे ती अतिशय डार्क आहे वाढलेली आहे लाँग आहे लाँग व्हिस्कर लाँग अँड डार्क व्हिस्कर स्ट्रीमिंग डाऊन ही चिक्स आणि ती त्या आपल्या गालाच्या बाहेर त्या ठिकाणी म्हणजे गालावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे अशी ती दाढी त्या ठिकाणी दिसते आहे नंबर थ्री रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट वन तर आपल्याला पर्याय निवडायचा आहे द एस्ट्रोलॉजर सेज दॅट इफ नायक डज नॉट लीव हिज विलेज अगेन ही वूड तो ज्योतिषी त्या ठिकाणी आपल्या गुरु नायकला सांगतो आहे की त्याने जर हे गाव सोडलं नाही तर तो काय होईल ही वूड रिटर्न द मनी तो पैसे परत करेल फेस डेंजर त्याला संकटाला सामोरं जावं लागेल थ्री गो बॅक होम अँड स्टॉप स्टॉप लुकिंग फॉर द मॅन हू ट्राय टू किल हिम त्याने घरी परत जावं आणि ज्या माणसाने त्याला मारलेलं आहे त्या माणसाचा था शोध थांबवावा नॉट फाइंड द किलर आणि त्याने त्या मारणाऱ्या माणसाचा शोध घेऊ नये तर कोणता पर्याय त्या ठिकाणी योग्य आहे त्या ठिकाणी हा पर्याय आहे नंबर टू द ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक डज नॉट लिव्ह इज विलेज अगेन जर हे गाव सोडून तो गेला नाही तर ही वुड फेस डेंजर तर त्याला धोका होऊ शकतो संकट त्याच्यावर येऊ शकतात ही फेस डेंजर नंबर टू जो आहे हा पर्याय त्या ठिकाणी भरायचा आहे नंबर टू सेकंड बी अकॉर्डिंग टू द नॅरेटर द ॲस्ट्रॉलॉजर सक्सेस इन इज प्रोफेशन इज प्रायमरिली ड्यू टू त्या वर्णन करणाऱ्याच्यामध्ये आपला हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे आपला जो भविष्य सांगणारा आपला ज्योतिषी आहे त्याचं यश जे आहे त्या व्यवसायाचं ते कशामध्ये प्राथमिकता त्यात दिलेली आहे तर लक त्याच्या आहे लकमुळे म्हणजे आपल्या नशिबामुळे द बार्गेन्स ही ड्राईव्ह ते तो जे बार्गेनिंग करतो आहे त्याचं जे घासाघीस करण्याचं कौशल्य आहे त्यामुळे कदाचित हीज ॲप्युअरन्स त्याचं जे वरचं त्याचं जे बाह्यांग आहे त्याचं जे दिसणं आहे त्याच्यावरनं हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल तो लोकांना जे समजू शकतो त्यामुळे आहे तर नंबर फोर हीज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल तो लोकांना समजून घेतोय ते त्याचं खरं यश त्या ठिकाणी लपलेलं आहे सी द स्टोरी सजेस्ट दॅट द ॲस्ट्रॉलॉजर्स कॉमेंट्स अँड ऑब्झर्वेशन प्लीज पीपल बाय ह्या कथेतून असं सांगितलेलं आहे की हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो त्या ठिकाणी आपले कॉमेंट्स आणि ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी लोकांना सांगतो आहे प्रॉमिसिंग देम सक्सेस अँड गुड फॉर्च्यून त्या ठिकाणी लोकांना सांगतोय ठीक आहे आपण इथे थांबू पुढच्या एव्हीकडे आपण वळूया